नमस्कार मित्रांनो, कोकणचं रायडरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आहोत एका आगळ्या वेगळ्या व्लॉगमध्ये. आज आपण आलो आहोत गोपोरीमध्ये. गोपोरी हे कणकवलीमधलं एक आश्रम आहे जे अप्पासाहेब पटवर्धन यांनी चालू केलं होतं. यांनी त्याचं स्टार्टिंग केली होती आणि हे जवळपास 1948 सुमारास हे आश्रम चालू केलं होतं. विनोबा भावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू असे मोठे दिग्गज महात्मे इकडे येऊन गेले होते. आय थिंक हे आश्रम जे बायोगॅस आहे, शेणातून जे बायोगॅस तयार करतात, तो प्रकल्प त्या प्रकल्पाच्या निमित्ताने स्टार्ट केलं होतं किंवा तो त्यांचा फर्स्ट प्रोजेक्ट होता. तर अजून खूप सारे प्रोजेक्ट आहेत, छोटे छोटे बोंडाचे किंवा काजूचे झाडं किंवा अजून दुसरे काहीतरी फळं वगैरे, असे खूप सारे प्रोजेक्ट, छोटे छोटे प्रोजेक्ट तिकडे चालतात. तर बघूया आपण आतमध्ये अजून काय काय आहे आणि लग्नाचं स्वरूपसुद्धा बघूया कसं आहे ते. तर मित्रांनो, हे आहे गोपुरी आश्रमचं कार्यालय. अप्पासाहेब पटवर्धन म्हणजे कोकण गांधी ओळखले जाणारे अप्पासाहेब पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली हे आश्रम ओपन केलं होतं. तर कणकवलीतली ही अशी गोपुरी आश्रमातली बाग, गोपुरी आश्रम. वाचनालय समिती सांगून आली आहे का तुला, मान खाली घालूनच राहायचंय, वरती बघू नकोस तू नवरी तिला, एवढं पण सिन्सिअर नको, वरती पण बघू शकते तू. झालं रेकॉर्ड. आपण आता आहोत गोपुरी आश्रममध्ये आणि त्यांनी लग्नाचा सेटअप असा केला आहे. सेल्फी पॉईंटसुद्धा केळ्याच्या पाण्याने बनवलेला आहे. तर नो प्लास्टिक इज यूज इन दिस डेकोरेशन. सगळं कसं पर्यावरणाला अटॅच असं डेकोरेशन केलं. वराडसुद्धा कोणत्या शेड केलं किंवा मंडपाखाली बसलेलं नाही, झाडाच्या सावलीमध्ये बसलेलं. लग्न संपन्न झालं आहे. आपण बघू शकता चिकूच्या वाडीमध्ये होतो आपण. तर ही सगळी चिकूची बाग आहे आणि ह्या चिकूच्या बागेमध्ये जेवणाची व्यवस्था केली होती. म्हणजे असं लग्न मी फर्स्ट टाइम बघितलंय की जिथे मंडपाच्या जागी झाडांच्या सावलीमध्ये लोक बसली आहेत आणि जेवणसुद्धा चिकूच्या बागेमध्ये होत आहे. टेस्ट आपण बघितलाच असेल, नारळ, फणस, पेरू, सीताफळ, डाळिंब या सर्वांनी सजवलेलं आहे आणि त्याचे छप्पर झापाने नारळाच्या. ही सर्व तुम्ही बघताय की चिकूची झाडं आहेत. हे आहे गोपुरी आश्रम. गोपुरी आश्रममध्ये खूप सारे विविध प्रकल्प चालतात, खूप सारे प्रोजेक्ट्स चालतात. त्यापैकी हा एक स्वच्छता विषयक प्रोजेक्ट आहे. जर तिथून रस्ता असेल तर मी दाखवायचा प्रयत्न करतो आतमध्ये कसं कसं आणि काय आहे आतमध्ये ते. तर इकडे वेगवेगळ्या प्रकारचे शौचालय आहेत. डिफरंट टाईप्स ऑफ टॉयलेट्स आर हिअर. दाखवत नाही आहे मी, कारण जर हा ब्लॉग तुम्ही जेवताना बघत असाल तर नो बडचूक. बट हा असा स्वच्छताच्या निगडीत प्रकल्प आहे, रिलेटेड टू हायजीन. प्लस अजून काजूची बाग, चिकूची बाग, आता मी जिकडे जेवत होतो ती चिकूची बाग होती. प्लस विविध प्रकारचे फळं, हे सारे प्रकल्प इकडे चालतात. त्यांचं उत्पन्न किंवा त्यांची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची, त्याची गुणवत्ता कशी वाढवायची, या सर्व गोष्टी इकडे शिकवल्या जातात आणि एक्सपेरिमेंट चालतात खूप सारे. तर इकडे केळीची बाग आहे या साईडला, असे खूप सारे बाग आहेत. तेवढं आपल्याकडे वेळ नाही आहे,
तिकडे छोटे छोटे प्रकल्प चालतात आणि त्यासाठीच हे आश्रम प्रसिद्ध आहे की खूप सारे छोटे छोटे प्रकल्प जे पर्यावरणाच्या निगडीत असतात ते इकडे चालवतात. मित्रांनो, ही आहे नदी गोपुरी आश्रमाजवळची. लहानपणी असताना आम्ही इकडे यायचो, लहानपणानंतर आज ही नदी बघतो आहे.